आज आपण उन्हाळा स्पेशल पेय पाहणार आहोत त्यातील पहिला प्रकार आहे अंबील आंबिल हे प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या धान्यांपासून बनवले जाते काही भागात ज्वारीचे आंबिल बनवतात काही भागात नाचणीचे तर काही भागात तांदळाचे आंबील बनवले जाते आज आपण ज्वारीचे आंबिल पाहणार आहोत त्यासाठी चार चमचे भरून ज्वारीचे पीठ घेतले आहे त्यानंतर सुंठ पावडर जिरे पावडर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे व दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन ग्लास भरून ताक घ्यायचा आहे व अशा पद्धतीने रवीने आपल्याला ते आता एका चार ते पाच लसणाच्या पाकळ्या व दोन बारीक चिरलेल्या मिरच्या या थोड्याशा जाडसर कुटून घ्यायच्या आहे तुम्ही हे मिक्सरला देखील फिरून घेऊ शकता परंतु आपण जा ज्यावेळी खलबत्त्यात कुटतो त्यावेळी त्याचा स्वाद अतिशय छान लागतो आता एका पॅनमध्ये एक मोठा चमचा भरून तूप गरम केला आहे इथे मी साजूक तुपाचा वापर केला आहे तुम्ही तेल देखील वापरू शकता त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून छान असे तडतडले की त्यावर आपल्याला चमचे ज्वारीचे पीठ छान मंद आचेवर लाल बुंद भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना हे अतिशय मंद आचेवर आहे म्हणजे ते छान खमंग भाजले जाते आता यावर आपण एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे व कंटिन्यू हलवत आपल्याला गिथुळ्यानं होऊ देता हे पीठ छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे इथे बघू शकतात पीठ आता अगदी छान असं एकत्र झालं आहे आणखी थोडं पाणी आपण यात घालणार आहोत अशा पद्धतीने आपण छान असं सा एकसारखं हलवत हे पीठ साधारण पाच एक मिनिट शिजवून घेणार आहोत आता यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ अगदी पिठापुरतंच आपण घातलं आहे व हो। आता हे आपण छान असं शिजवून घेणार आहोत आता ज्वारीचं पीठ दोन ते तीन मिनिट पुन्हा एकदा शिजलं की गॅस आपल्याला बंद करायचं आहे व पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पीठ आता या ठिकाणी पूर्णपणे थंड झालं आहे यानंतर आता तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर पीठ हे अगदी खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला करायची आहे पारंपारिक पद्धतीने ज्यावेळी हे आंबिल केले जाते त्यावेळेस आठ ते नऊ तास हे पीठ फर्मंट केले जाते व त्यानंतर आंबिल बनवतात परंतु आज इथे आपण इन्स्टंट आंबील बनवणार आहोत त्यामुळे आपण पीठ थंड झाले की लगेचच त्यात आणखी एक ग्लास पाणी घालून छान असं पातळ हे पीठ करून घेणार आहोत आता या ठिकाणी आपण घुसळून घेतलेलं अर्ध ताक यात घालणार आहोत आता ताकाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालायचं आहे आता या ठिकाणी मी अर्ध ताक या ठिकाणी घालून घेतलं आहे व पुन्हा एकदा रवीच्या साह्याने छान असं आंबील घुसळून घ्यायचं आहे आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार ऍडजस्ट करू शकता तुम्हाला कितपत घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी ताक घालायचं आहे व पाणी घालायचं आहे त्यानंतर इथे आपण सुंठ पावडर जिरे पावडर व त्यानंतर वाटून घेतलेलं लसूण व हिरवी मिरची घालून घेतली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आपण पिठात देखील थोडंसं घातलं आहे त्यानुसार आपल्याला यात मीठ घालून घ्यायचं आहे व पुन्हा एकदा रवीच्या साह्याने छान सा असं हे आंबिल घुसळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे आंबिल बनवलं की आपल्याला उन्हाळ्यात फारच लाभदायक ठरते व हे आंबिल शरीरास अत्यंत थंडावा देते आता या ठिकाणी आपण फक्त शेवटी छान अशी हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे अशा पद्धतीने आपलं पारंपारिक अंबील तयार झालं आहे अतिशय शरीराला थंडावा देणारं हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही ज्वारीचं पिठाऐवजी नाचणीचं पीठ किंवा तांदळाचं पिठी वापरून देखील हे आंबील तयार करू शकतात अशा प्रकारे आपला हा पहिला प्रकार तयार झाला आहे आता उन्हाळा स्पेशल दुसरा प्रकार आहे गुळाचे सरबत गुळाचं सरबत देखील उन्हाळ्यात फार लाभदायक ठरते गुळाचं सरबत बनवण्यासाठी इथे एक वाटी गुळ छान असा बारीक चिरून घेतला आहे व त्यानंतर आपल्याला साधारण एक ग्लास भर पाणी गुळात घालायचं आहे व चांगल्या प्रकारे हलवून आपल्याला हे पाणी दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे हा पाण्यात चांगल्या प्रकारे मिक्स होईल आता पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता गुळ हा चांगल्या प्रकारे वितळला आहे आता या पाण्यावर आपल्याला अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे आहे त्यानंतर अर्धा ते एक चमचा बडीसोप जाडसर कुटून घालायचे आहे त्यानंतर पाव चमचा काळो मीठ घालायचा आहे चवीनुसार साधं मीठ घालायचं आहे व त्यानंतर इथे दहा ते पंधरा पुदिन्याची पानं छान अशी बारीक चिरून घालायची आहे पुदिन्याची पानांमुळे गुळाचं सरबत अगदी छान असं रिफ्रेशिंग तयार होणार आहे त्यानंतर थोडीशी वेलची पूड घातली आहे व सर्वात शेवटी आपल्याला एका लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आता इथे आपण दोन ग्लास अगदी थंडगार पाणी ऍड करणार आहोत एक वाटी गुळासाठी आपण तीन ते चार ग्लास आपलं सरबत हे तयार होणार आहे आता हे तयार झालेलं सरबत आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे जेणेकरून यातील सर्व आपण जे पदार्थ घातले आहेत त्याचा स्वाद आपल्या सरबतात उतरेल आता पंधरा मिनिटानंतर आपण हे सरबत गाळून घेणार आहोत तुम्ही न गाळता देखील हे सरबत पिऊ शकतात परंतु काहींना छान असं प्लेन सरबत हवं असतं त्यामुळे आपण अशा पद्धतीने हे सरबत गाळून घेतलं की सर्व जाडसर पदार्थ वरती राहतात व छान असं आपलं रिफ्रेशिंग गुळाचं सरबत तयार झालं आहे गुळाचं सरबत सर्व करताना अशा पद्धतीने ग्लासमध्ये आपण आधी आईस क्यूब घालून घेणार आहोत त्यावर साधारण चार पाच पुदिन्याची पाने हाताच्या साह्यानेच तोडून घातली आहे व एक एक आपण लिंबाची स्लाईस घालणार आहोत पुदिना व लिंबामुळे हे सरबत आणखीनच रिफ्रेशिंग होते आता आपण दोन पद्धतीने हे सरबत सर्व करणार आहोत एका ग्लासमध्ये इथे मी सब्जाच्या प्या भिजवून घेतल्या आहेत त्या देखील एका ग्लासमध्ये घातल्या आहे व एका ग्लासमध्ये प्लेन आपण गुळाचं सरबत सर्व्ह केलं आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये सब्ज्याच्या बियांसोबत आपण छान असं रिफ्रेशिंग गुळाचं सरबत सर्व करून घेतलं आहे दोन्ही पद्धतीने अगदी रिफ्रेशिंग हे गुळाचं सरबत म्हणण्यात लागतं तुम्हाला कुठली पद्धत जास्त आवडली ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि या सरबताचा उन्हाळ्यात नक्की लाभ घ्या अशा पद्धतीने आपलं रिफ्रेशिंग हे सरबत तयार आहे न्हाळा स्पेशल तिसरं पेय आहे सोलकढी सोलकढी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत फार आवडते आज आपण सोलकढी ही अगदी रेस्टॉरंट स्टाईल गुलाबी रंगावर कशी करायची व एकाच नारळापासून वीस ते पंचवीस जणांना सोलकढी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी एक मोठा नारळ इथे मी छान असा स्लाईस करून घेतला आहे त्यानंतर आपल्याला स्लाइस केलेले नारळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहे त्यावर इथे दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत व साधारण अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतले आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून घेतले आहे व सगळ्यात शेवटी आपल्याला एक बीटरूट ची स्लाइस घालायची आहे यामुळे सोलकढीला छान असा गुलाबी रंग येतो व अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपली सोलकढी तयार होते आता हे मिश्रण आपल्याला एक कप पाणी घालून छान असं मिक्सरला होईल तितपत बारीक करून घ्यायचं आहे आता तयार झालेले हे बारीक मिश्रण आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचे आहे किंवा एखाद्या चाळणीतून छान असं गाळून घ्यायचं आहे या ठिकाणी मी डबल चाळणीचा वापर करणार आहे जेणेकरून नारळाचा चौथा दुधात जाणार नाही अशा पद्धतीने डबल चाळणी या ठिकाणी मी ठेवली आहे तुम्ही वस्त्रगाळ देखील करू शकतात या पद्धतीने सर्व मिश्रण आपण आता चाळणीत घालून घेणार आहोत अशा पद्धतीने हाताच्या किंवा चमच्याच्या साह्याने छान असं सा हे प्रेस करत करत आपण सर्व दूध हे काढून घेणार आहोत ज्यावेळी आपण मिक्सरला नारळ हे बारीक करतो त्यावेळेस आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे दूध हे नारळापासून लवकर सेपरेट होतं अशा पद्धतीने आपण दोन ते तीन वेळेस सेम प्रोसेस रिपीट करणार आहोत प्रत्येक वेळेस नारळाचा चुता हा पाणी घालून छान असं बारीक फिरून घेणार आहोत व नारळातील दूध हे काढून घेणार आहोत या ठिकाणी आपण तीन वेळेस सेम प्रोसेस रिपीट केली आहे व नारळातील सर्व दूध काढून घेतलं आहे आता हा राहिलेला चौथा आपल्याला टाकून द्यायचा आहे आता आपलं हे नारळाचं दूध तयार झालं आहे तुम्ही बघू शकता बीटरूट घातल्यामुळे अगदी छान असा गुलाबी रंग याला या आला आहे आपली नऊ ते दहा लोकांना सर्व होईल इतपत सोलकडी तयार झाली आहे परंतु आपल्याला पंधरा ते वीस लोकांसाठी सोलकडी बनवायची आहे आपण यात पाणी घालून सोलकडी वाढवली की त्याची चव लागत नाही त्यासाठी आपण एक टिक वापरणार आहोत इथे आपल्याला जेवढी सोलकडी वाढवायची तेवढा आपण ताक्यात घालणार आहोत आता त्यानंतर आपण अशा प्रकारे आमसुलात पाणी घालून ते भिजून त्याचं आगळ देखील किंवा गर देखील वापरू शकतो किंवा रेडीमेड आमसुलाचं आगळ मिळतो ते देखील वापरू शकतो इथे मी रेडीमेड आमसुलाचं आगळ वापरलं आहे साधारण चार ते पाच चमचे घालून घेतला आहे त्यानंतर इथे काळं मीठ आपल्याला घालायचं आहे त्यानंतर अगदी थोडंसं चवीनुसार रेग्युलर मीठ देखील मी घालून घेतलं आहे वाता हे सर्व आपल्याला जिन्नस एकत्र छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपण छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालणार आहोत अशा पद्धतीने एका नारळापासून पंधरा ते वीस लोकांना सर्व होणारी आपली मस्त रेस्टॉरंट स्टाईल सोलकडी तयार आहे यानंतर आपला उन्हाळा स्पेशल पेयाचा चौथा प्रकार म्हणजे कैरीचे पन्ह कैरीचं पन्ह पन। हे देखील सर्वांचं चा आवडीचं असतं आता हे पन्ह करण्यासाठी इथे आपण गावरान तीन कैऱ्या घेतल्या आहे आपल्याला कैरी घेताना ही आंबट घ्यायची आहे त्यानंतर कुकरला एक शिट्टी काढून ह्या कैऱ्या आपल्याला छान अशा शिजून घ्यायच्या आहे कैरीची तुम्ही बघू शकता छान अशी मौसूद शिजली आहे अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने आपण कैरीच्या सालांचा व कोईनमधील गर काढून घेणार आहोत अगदी चमच्याने सहज हा निघून येतो अगदी मौसूद आपली ही कैरी शिजली आहे अशा पद्धतीने आपण एका चमच्याच्या साह्याने सर्व कैऱ्या ह्या छान अशा मौसूद करून घेणार आहोत आता अशा पद्धतीने एक वाटी हा आपला कैरीचा गर तयार झाला आहे आता एक वाटी कैरी च्या घरासाठी एक वाटी छान असा बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे हे योग्य प्रमाण आहे आता एका मोठ्या बाउल आपण एक वाटी कैरीचा गर व एक वाटी गूळ घालून घेतला आहे व हे मिश्रण अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कैरी व गूळ हा हाताच्या साहाय्याने बारीक केला की त्याचा गर हा पाण्यामध्ये छान लागतो व मिक्सरला बारीक फिरवलं की त्याचा गाळ होतो आता या ठिकाणी आपण 1 चमचा काळो मीठ थोडंसं रेग्युलर मीठ व एक चमचा वेलची पूड घालून घेतला आहे व हे मिश्रण आपल्याला एका चमचाच्या साह्याने छान असं एक जीव करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपलं पन्ह्यासाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे आता हे मिश्रण तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजला देखील महिनाभरासाठी स्टोअर करू शकतात आता एका भांड्यात आपल्याला जेवढे ग्लास पन्ह बनवायचं ते त्यानुसार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही हे मिश्रण घेऊ शकतात तेवढं हे मिश्रण पाण्यात घालायचं आहे व छान असं एकत्र हलवून घ्यायचं आहे तुमच्या चवीनुसार हे मिश्रण तुम्ही कमी जास्त करू शकतात तुम्हा तुम्हाला आवडेल त्या कन्सिस्टन्सीचं आमपन्न किंवा कैरीचं पन्ह तुम्हाला बनवायचं आहे इथे मी केलेलं हे पन्ह मला थोडंसं पातळ वाटत आहे व थोडंसं गोडीला देखील कमी झालं होतं त्यामुळे मी दोन चमचे आणखी यात ते मिश्रण घालून घेतलं आहे आता अशा प्रकारे आपलं छान असं कैरीचं पन्ह तयार झालं आहे पन्ह सर्व करताना इथे मी ग्लासमध्ये आईस क्यूब घालून घेतलं आहे व एक एक चमचा किसलेली कैरी घातली आहे किसलेली कैरी घातल्याने आपण ज्यावेळी पन्ह पितो त्यावेळी दाताखाली कैरी आली की अगदी छान लागतं पन्ह्याचा आणखी स्वाद वाढतो अशा प्रकारे झटपट तयार होणार कैरीचं पण देखील आपलं तयार झालं आहे तर तुम्हाला आजच्या ह्या उन्हाळा स्पेशल सर्व पेयांचे प्रकार कसे वाटले मला नक्की लिहून कळवा व रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद